नमस्कार कुंकु टिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते अक्षय तृतीयाचा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो या दिवशी दिवसभर मुहूर्त असतो त्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त काढल्याशिवाय दिवसभरात कधीही का लग्न मुंडन गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात घरगाडीची खरेदी अशी शुभकामे करता येतात या दिवशी खरेदीसाठीही चांगला दिवस मानला गेला आहे खास करून या दिवशी सोने खरेदीसाठी चांगला दिवस मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेली गोष्ट दीर्घकाळ टिकते शुभ फळ देते तसेच त्यात वृद्धी होते यंदा बावीस एप्रिलला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते मात्र सोन्याचे वाढते दर पाहताच प्रत्येकाला या दिवशी सोने खरेदी करणं शक्य नसते अशातच तुम्ही जर सोने खरेदी करू शकला नाही तर काही अशाही गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते या गोष्टी माता लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर यांची कृपा मिळवून देते तर त्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा त्या कोणत्या वस्तू आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकला नाहीत तर तुम्ही जव खरेदी करू शकता जव खरेदी करणेही सोने खरेदी इतके शुभ मानले जाते हे जव विष्णू देवाला अर्पण करावे त्यानंतर ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे आपल्या घरातील धनदौलत वाढत राहील अशी शास्त्रामध्ये मान्यता दिलेली आहे तर तुम्ही यंदाच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे जर तुम्हाला जमले नाही तर तुम्ही थोडेसे जव खरेदी करा आणि ते विष्णू देवताला अर्पण करा त्यानंतर ते लाल कपड्यामध्ये बांधून आपली जी तिजोरी असते किंवा आपण जे सोने नाणे असो ते जिथे ठेवतो त्या ठिकाणी ते ठेवून द्यावे तर तुमच्या घरामध्ये तेही वाढत जाईल त्यानंतर दुसरी वस्तू आहे कवड्या माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करणे त्या माता लक्ष्मीला अर्पण करणे हे खूप शुभ मानलं जातं लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यातलं पेटून पैसे ठेवण्याच्या जागी ठेवाव्यात असं केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते आणि आपल्याला उत्तर उत्तर प्रगती देत असते आपल्याला आपल्या कामामध्ये यश देत असते तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्या नक्की खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू आहे स्त्रियंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी स्त्रीयंत्राची विधिवत स्थापना आणि पूजा करावी घरात स्त्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवे दिवस अतिशय शुभ मानला जातो तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र घरामध्ये नक्की आणा आणा आणि त्याची विधिवत पूजा करून घरात स्थापन करा त्या, त्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ही नक्की नांदेल त्यानंतर पुढची वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी मातेला प्रिय आहे हे घरात आणल्याने सुख समृद्धी येते दक्षिणावर्ती शंख पूजेच्या ठिकाणी विधिवत स्थापित करावा पूजा स्थानावर एकापेक्षा जास्त शंख नकोत त्यानंतर पुढची वस्तू आहे घडा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी घडा खरेदी करणे शुभ मानले जाते घडा खरेदी करून घरात ठेवणे आणि शरबताने भरून दान करणे हे दोन्ही शुभ असते तर तुम्ही देखील यंदाच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करा आणि त्यामध्ये सरबत भरून तो दान करावा ते अतिशय शुभ मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकत असतात शुभ परिणाम देत असतात आणि त्यामध्ये वाढही होत असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा कारण सोने चांदी नाणे हे खरेदी करणे प्रत्येकाला शक्य नसते त्याऐवजी आपण या गोष्टी खरेदी करू शकतो आणि खूप शुभ फल देणाऱ्या वस्तू आहे त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये विधिवस स्थापना करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा नवीन छानशा आणि अशाच एखाद्या धार्मिक व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद